माझं नाव आहे लाईफ आय प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये मी डाटा ट्रान्समिशन थ्रू लाईटचा वापर करून लाईटनं डाटा ट्रान्समिट केलेला आहे. यामध्ये एक ट्रान्समिटर आहे आणि एक रिसिव्हर आहे. त्या ट्रान्समिटरद्वारे मी डाटाला लाईटमध्ये कन्वर्ट करून एका सोलार पॅनलवर टाकला आहे, जे सोलार पॅनलती सर्व जे लाईट आहे ते ॲब्झॉर्ब करतं आणि त्याला साऊंड सिग्नलमध्ये वापस कन्वर्ट करतो. सेकंड जो प्रोजेक्ट आहे तो आहे ॲक्सिडेंट प्रिव्हेंशन आणि स्ट्रीट लाईट प्रोजेक्ट. या प्रोजेक्टमध्ये आपण पाहतो की रात्रीच्या दिवशी रात्रीच्या टाईमला आपल्या रोडवर स्ट्रीट लाईटवर 24 तास लाईट चालू असतात. त्या लाईटमुळे सरकारचा पैसाही वाया जातो आणि एनर्जी वेस्ट होते. त्या एनर्जी वेस्ट होऊ नये म्हणून हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. जेव्हा गाडी रस्त्यावरून जाते तेव्हा इथे एक ट्रान्समिटर आहे आणि एक रिसिव्हर आहे. ट्रान्समिटरद्वारे रिलेज पाठवले जातात आणि जेव्हा कुठल्याही ऑप्टिकलमध्ये येईल तेव्हा त्या ट्रान्समिटरद्वारे जी रेज पाठवले जातात ती एका ऑप्टिकवर स्ट्राईक करतात आणि पुन्हा रिसिव्हर ते कॅच करतात. आणि रिसिव्हर कॅच केल्यानंतर ती एनर्जी त्या बल्बला दिली जाते आणि बल्ब चालू होतो. म्हणजे जेव्हा गाडी जाईल तेव्हाच बल्ब लागेल आणि सरकारचे पैसा आणि एनर्जी कमी वेस्ट होणार नाही. आणि त्याच्याद्वारे पोलीस म्हणून आहे जे रस्त्यावर आपण गाडी पाहतो की ॲक्सिडेंट खूप होतात त्यासाठी बल्ब लागेल आणि इकडच्या माणसाला कळेल की पलीकडून कुठली गाडी येणार आहे आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट वाचण्याची शक्यता आहे. आणि थर्ड प्रोजेक्ट आहे जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रेन, जी जगातली सर्वात फास्ट पडणारी ट्रेन म्हणू शकतो. त्याची स्पीड आहे 750 किलोमीटर पर आवर आणि आपली मेट्रोची हायेस्ट स्पीड असते 575 किलोमीटर पर आवर. म्हणजे याच्या आणि ही ट्रेन सर्वात स्वस्त ट्रेन बनू शकते. यामध्ये एक कॉपर कॉईल मी डेमोसाठी वापरलेली आहे. या कॉपर कॉईल आणि 52 न्यूटनचे मॅग्नेट वापरलेले आहेत आणि ड्युरासेल वापरलेला आहे डबल ए बॅटरीचा. त्यामध्ये दोन्ही नॉर्थ पोल आहेत आणि मधले साऊथ साऊथ पोल आहेत. जेव्हा मी एक बॅटरी आणि दोन मॅग्नेट जेव्हा मी या कॉपर कॉईलमध्ये टाकेल तेव्हा जी ह्याच्यामध्ये एक इंडक्शन तयार होईल आणि ॲम्पेअर सर्किट लॉमुळे याच्यामध्ये फोर्स तयार होतं. जेव्हा मी हे बॅटरी या कॉपर कॉईलमध्ये टाकेल तेव्हा नॉर्थ पोल आणि ह्याच्यामध्ये झालेला साऊथ पोल दोघाला ॲट्रॅक्शन तयार होईल आणि मागं टिपायचं ॲड्रेसच्या ट्रिपल्समुळे ही ट्रेन पुढे जाईल.